मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे महाराष्ट्र कृषी सेवा गट व कनिष्ठ श्रेणी नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे ग्रेड वेतन मधील पदावर सरळ सेवा भरती नियुक्ती देण्याबाबतचा आजचा शासन निर्णय आहे आपण बघू शकता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार अठराचा हा शासन निर्णय आहे तर मित्रांनो शासन निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संदर्भाधीन क्रमांक एकच्या पत्राने महाराष्ट्र कृषी सेवा गट व कनिष्ठ संवर्गातील पदाकरिता एकोणऐंशी उमेदवाराची शिफारस केलेली आहे शिफारस पात्र एकोणऐंशी उमेदवाराची शैक्षणिक आर्था वैद्यकीय तपासणी चारित्र्य तपासणी आणि जात वैधता प्रमाणपत्र या बाबीची पूर्तता आणि पडताळणी करणी करण्याच्या अधीन राहून खालील नमूद अधिकाऱ्यांना कृषी विभागातील महाराष्ट्र कृषी सेवा गट व कनिष्ठ वेतनश्रेणी नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे रेड वेतन चौवेचाळीसशे मधील पदावर महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे मधील नियम नऊ बेचाळीसमध्ये विहित केलेल्या परिविक्षाधीन या संस्थेच्या व्याख्येनुसार केवळ तात्पुरती नियुक्ती देण्यात येत आहे नियुक्ती अधिकाऱ्यांचे नाव आणि पदस्थापनेचे ठिकाण खालीलप्रमाणे आहे तर जवळपास एकोणऐंशी हे उमेदवार आहेत आणि त्यांना शासनाकडून आता नियुक्तीपत्र शासन निर्णय दिलेला आहे आणि नियुक्तीपत्रच म्हणता येईल आपल्याला आणि याप्रमाणे त्यांच्या सर्वांची नियुक्तीही होणार आहे तर एकोणऐंशी उमेदवारांची नावं आहेत सर्वांची नावं वाचणं शक्य नाही परंतु जे काही हे एक एकोणऐंशी उमेदवार आहेत त्यांची निवड झालेली आहे ते आपलं नाव शासन निर्णय डाउनलोड करून बघू शकतात तर त्यांना वेगवेगळे कार्यालय दिलेले आहेत नियुक्तीचे त्यांनीसुद्धा तेथे जायचं आहे सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत वरील उमेदवाराची महाराष्ट्र कृषी सेवा गड व कनिष्ठ मधील नियुक्ती ही दोन वर्षाच्या परीक्षाधीन समाधानकारक त्या पूर्ण करण्याच्या आणि खालील अटी आणि शर्तीच्या अधीन असेल महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठ नियमावली एकोणीसशे ब्याऐंशी आणि त्यामध्ये वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणेच्या अधीनतेने त्यांची ज्येष्ठता राहील वरील सर्व उमेदवारांनी त्यांच्या नियुक्तीच्या पदावर नियुक्तीच्या आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत रुजू व्हायचं आहे या कालावधीत उमेदवाराची नियुक्ती स्वीकारली नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतील गुणांनुकमानुसार त्यांना ज्येष्ठता मिळणारं नाही आणि त्यांचे नाव कोणतीही पूर्वसूचना न देता या विभागाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सूचीतून कमी करण्यात येईल काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना रुजू होण्यास मुदतवाढ हवी असल्यास तसे स सक, सकार कळून मुदतवाढ घेणे आवश्यक आहे जर उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्रामध्ये काही तांत्रिक मुद्द्याची पूर्तता करणे अधीन राहून वैधता प्रमाणपत्र दिल्याबाबतचा उल्लेख नमूद केला असेल तर त्या तांत्रिक मुद्याची पूर्तता तात्काळ करणे आणि उमेदवारावर बंधनकारक राहील यामध्ये झालेला होणारा विलंब हा उमेदवारांची सदर पदावरील नियुक्ती रद्दबादल करण्यास कारणीभूत ठरेल याचीसुद्धा त्यांनी उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर उपरोक्तप्रमाणे नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची सेवा प्रवेश नियमानुसार विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या विभागीय परीक्षा प्रादेशिक भाषा परीक्षा संगणक परीक्षा वीत मुदतीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे परिवेक्षण अधिकाऱ्यांनी कामाचा अप अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास किंवा वीत विभागीय लेखा परीक्षा परी परिक... परीक्षा कालावधीत उत्तीर्ण केल्यास अथवा त्यांची वर्तणूक अयोग्य संशयास्पद आढळल्यास तो ती कोणत्याही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी किंवा पात्र कमी करता येईल तर ज्या काही सर्वसाधारण सूचना शासकीय नियमामध्ये जेव्हा आपण रुजू होतो त्या सर्व सूचना यासुद्धा पदासाठी लागू आहेत आणि सर्वसाधारण सर्व सूचना आणि नियम अटी इथे घालून दिलेल्या आहेत दोन हजार पाच नंतर नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू राहणार नाही डी सी पी एस योजना लागू राहील अशा सर्वसाधारण महिला पदाकरता शिफारस केलेल्या उमेदवारांकरता नॉन क्रिमिलरची गरज आहे इतर ज्या काही सर्वसाधारण सूचना आहेत त्या सर्व इथे दिलेल्या आहेत तर मित्रांनो ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्व उमेदवारांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हफ्तर्फे अभिनंदन आपण एका महिन्याच्या आत आपल्याला दिलेल्या पोस्टिंगवर रुजू व्हायचं आहे आणि तसा अहवालसुद्धा आपण वरिष्ठ कार्यालयाकडे संबंधित कार्यालयांकडून पाठवून घ्यायचा आहे वरील जे उमेदवार सेवेत हजर होतील त्याचबरोबर अहवाल आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याशी शासनास तात्काळ सादर करायचा आहे वरील उमेदवार ज्या दिवशी हजर होतील त्या दिनांकापासून नियमाप्रमाणे त्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयासुरार निर्णयानुसार लिहिण्यात येतील तर सर्वसाधारण सूचना आहे संपूर्ण शासन निर्णय आपल्या निदर्शनास आणलेला आहे तर मित्रांनो हा महाराष्ट्र कृषी सेवा चा शासन निर्णय आहे आणि जे ज्या उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन त्यांनी आपल्या जे काही आपल्याला कार्यालय दिलेलं आहे तिथे जाऊन रुजू व्हायचं आहे मित्रांनो संपूर्ण शासन निर्णय आपल्या निदर्शनास आणलेला आहे नक्कीच आपण आपल्याकरता तो फायद्याचा आहे आणि आपण सविस्तर शासन निर्णय पाहण्याकरता हा शासन निर्णय डाउनलोड करून घ्या किंवा हा व्हिडिओ पुनच्छे एकदा बघून घ्या मित्रांनो आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद